रायगड जिल्हा अंतर्गत जितके अंगणवाडी कार्यरत आहे त्या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्या प्रकारचा आहार दिला जातो याची पाहणी करण्याकरता एकात्मिक बालविकास अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीच्या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण विकास सभापती प्रिया मुकादम यांनी आज एक दौरा केला. या दौऱ्यामध्ये प्रिया मुकादम यांनी अंगणवाडीमध्ये देण्यात येणाऱ्या आहाराची चौकशी केली, त्या संदर्भातील विस्तृत माहिती जाणून घेतली. तसेच सरकारकडून देण्यात येणाऱ्या अन्नधान्याची देखील पाहणी केली. यामध्ये काही अंगणवाड्यांमधील अन्न अतिशय निकृष्ट दर्जाचं आढळलं. या अंगणवाडीमध्ये कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी या संदर्भातील माहिती शासनाकडे वारंवार पोहोचवली आहे, मात्र सरकारकडून या प्रकारावर कोणतीही दखल घेतली जात नाहीये. या संदर्भात प्रिया मुकादम यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली. त्यावेळेस त्यांनी शासनाकडे मागणी केली की शाळांसाठी जो काही आहार तसेच जे अन्नधान्य तुम्ही 2-3 महिन्यांसाठी पाठवता त्या अन्नधान्याचा दर्जा उत्तम प्रकारचा असावा, जेणेकरून त्याची साठवण देखील करता येईल, तसेच तो विद्यार्थ्यांसाठी पोषक आहार देखील ठरेल. 3 ते 5 या वयोगटातील मुलांचा आहार चांगल्या दर्जेचा असेल तर नक्कीच मुलं चांगल्या प्रकारे ते अन्न खाऊ शकतील. आणि आज पनवेल तालुक्यामध्ये व्हिजिट देत असताना 3 ते 4 अंगणवाड्यामध्ये पाहिलं तर वाटाणा हा जो कडधान्य आहे तो कमीत कमी आपल्याकडे अंगणवाडीमध्ये 2 महिन्यासाठी ठेवावा लागतो. 3200 अंगणवाड्यामध्ये रोज धान्य पुरवले जाणार नाहीत, तर हा साठा 2 महिने टिकाऊ राहण्यासाठी जर तो चांगल्या दर्जेचा असेल तरच ती मदतनीस सेविका ते अन्न शिजून त्या अंगणवाडीमध्ये येणाऱ्या बालकाला चांगल्या पद्धतीने खाऊ घालेल. आणि गरोदर मातेचा जो आहार आहे तोही बऱ्यापैकी चांगला यावा असं आमचं सल्ला आहे की जर माता चांगली असेल तर येणारं बालक हे जन्माला येताना चांगल्या पद्धतीचं सदृढ राहील आणि कुपोषणमुक्त रायगड करण्याचा जो ध्येय आहे तो नक्कीच आपला पूर्ण होईल. जर मुलांच्याकडे आज दुर्लक्ष केलं तर या रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे तर पूर्ण भारत देशामध्ये जी पुढची भावी पिढी घडणार आहे ती घडू शकणार नाही. त्यासाठी ज्या प्रशासनाच्या माध्यमातून हा पुरवठा केला जातो तो पुरवठा चांगल्या दर्जेचा व्हावा अशी आमची प्रशासनाला विनंती आहे. आणि नक्कीच अंगणवाडीत येणारं बाल हे चांगल्या पद्धतीचं सक्षम राहील आणि ती माताही चांगली सदृढ राहील, तेव्हाच आपल्या जिल्हा परिषद शाळेची पटसंख्या टिकून राहील. याप्रसंगी पनवेल तालुका अंतर्गत येणाऱ्या नांदगाव, वहाळ, मोरावे, उलवे, कोंबडभुजे तसेच गणेशपूर या आदी गावातील अंगणवाड्यांची पाहणी करण्यात आली. याप्रसंगी अंगणवाडी परिवेशिका वैशाली म्हात्रे, विस्तार अधिकारी रमेश आसवे तसेच श्री माने आदी मान्यवरांची उपस्थिती होती.